थकित एफआरपी नीति आयोग आणि साखर कारखान्याच्या विविध प्रश्नांसंदर्भात शेतकरी नेते राजू शेट्टी हे आयुक्त कार्यालयात गेले होते। यावेळी त्यांनी साखर आयुक्त शेखर गायकवाड यांच्याशी चर्चा केली। कालच राजू शेट्टी यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली होती आणि त्यानंतर आज ते साखर आयुक्तांच्या भेटीला आलेत। उच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार शेतकऱ्यांना व्याज दिलं पाहिजे, अन्यथा कारवाई झाली पाहिजे। तातडीने व्याज न दिल्यास आंदोलनाचा इशाराही राजू शेट्टींनी दिलाय। ऊस उत्पादक शेतकऱ्यांना व्याज दिलं पाहिजे, अन्यथा या साखर कारखान्यांच्यावर कारवाई करावी। सहकार मंत्र्यांनी व्याज देण्याच्या आदेशाला स्थगित दिलेली आहे, परंतु हे सरळ खरं तर हा न्यायालयाचा अवमान आहे। तेव्हा हे तातडीनं व्याज मिळावं, अन्यथा आम्ही साखर आयुक्त आणि राज्य सरकार यांच्या विरोधात आंदोलन करू, अशा प्रकारचा इशारा साखर आयुक्तांना भेटून दिलेला आहे। छत्रपतींचा विचार म्हणजे कोल्हापुरात लसींचा तुटवडा जाणवतोय। लस उपलब्ध नसल्यामुळे शहराबरोबरच ग्रामीण भागातल्या सर्वच केंद्रांबाहेर शुकशुकाट आहे। ज्यांना दुसरा डोस घेण्यासंदर्भात मेसेज आले ते लोक केंद्राकडे धाव घेत आहेत, मात्र फक्त त्यांची नावं नोंदवून त्यांना घरी पाठवलं जात आहे। पॉझिटिव्हिटी रेट जास्त असल्यानं प्राधान्यानं लस उपलब्ध करून द्यावी अशी मागणी नागरिक करत आहेत। तर औरंगाबादेत 2 दिवसांपासून लसीकरण बंद आहे, फक्त 300 लसी उपलब्ध आहेत, पण लसीकरणासाठी मोठी गर्दी होती। सिडको भागातल्या एका लसीकरण केंद्रावर सकाळपासून नागरिकांनी रांगा लावल्यात। केंद्रावर येऊनही लस मिळणार नसल्यानं नागरिक नाराजी व्यक्त करत आहेत। मनपानं योग्य माहिती द्यावी, त्यामुळे नागरिकांचा वेळ वाया जाणार नाही अशी अपेक्षा नागरिकांनी व्यक्त केली आहे। जर तुम्हाला कर्नाटकात जायचं असेल तर आरटीपीसीआर टेस्ट अनिवार्य केली आहे, किंवा मग तुम्ही लस घेतली असेल तरी तुम्हाला कर्नाटकात जाता येणार आहे। ट्रेननं प्रवास करायचा असेल तर किमान 72 तासांपूर्वीचा आरटीपीसीआर टेस्ट रिपोर्ट असावे, असंही कर्नाटकातल्या साऊथ वेस्टर्न रेल्वेच्या सीपीआरओंनी सांगितलं आहे। रत्नागिरी जिल्ह्यातून आणखी डेल्टा प्लस विषाणूच्या तपासणीसाठी नमुने दिल्लीच्या प्रयोगशाळेत पाठवलेत। 117 नमुने प्रयोगशाळेत पाठवले आहेत। डेल्टाचे सर्वाधिक रुग्ण रत्नागिरीत सापडल्याने आरोग्य प्रशासन खडबडून जागं झालंय। सिगारेट बिडी ओढणाऱ्यांना कोरोनाच्या संसर्गाचा अधिक धोका नाही, उलट त्यातील निकोटीन कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी एक महत्वाचा घटक असल्याचा अजब दावा फेडरेशन ऑफ रिटेलर्स असोसिएशन आणि मुंबई बिडी तंबाखू व्यापारी असोसिएशननं मुंबई हायकोर्टात केलाय। व्यापारी संघटनांच्या म्हणण्याचं राज्य सरकारनं खंडन केलंय। देशातल्या अर्ध्याहून अधिक नोकरदार वर्ग कर्जाच्या ओझ्याखाली आहे। कोरोनामुळे उत्पन्नाला फटका बसलाय। देशातील वर्किंग क्लासकडून कर्ज घेण्याची संख्या वाढल्याचं दिसतंय। क्रेडिट इन्फॉर्मेशन कंपनीच्या अहवालातून ही माहिती समोर आली आहे। राज्य सरकारकडून गणेशोत्सवासाठी जारी करण्यात आलेल्या मार्गदर्शक सूचनांवर गणेश मंडळ नाराज आहेत। सरकारनं विश्वासात न घेता एकतर्फी निर्णय घेतल्याचं गणेश मंडळांचं म्हणणं आहे। यासंदर्भात सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांचे अध्यक्ष नरेश दहीबावकर यांनीही नाराजी व्यक्त केली आहे। बहिणाबाईंची जात्यावरची ओळ म्हणजे 24 तास।